नमस्कार, मी विलास बडे, न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी, दमदार बातम्या. पण सुरुवातीला हेडलाईन्स. प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या राजकीय भेटीकडे लक्ष. मुंबईत भाजपचाच महापौर झाला पाहिजे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डांच्या कार्यकर्त्यांना सूचना, तर महापौर भाजपचाच होणार आशिष शेलार यांचा निर्धार. लोकसभा निवडणूक जागा वाटपावरून मवियात, बिघाडीची शक्यता. ठाकरे गटाचा 20 जागांवर दावा, तर समान जागा वाटपाची घटक पक्षांची मागणी. आगामी निवडणुका मवियातूनच लढू, राष्ट्रवादीच्या बैठकीत शरद पवारांच्या सूचना, तर नेत्यांना विभागवार जबाबदारीचं वाटप. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ऍक्शन मोडवर, 16 आमदार अपात्रतेचा तिढा सोडवण्यासाठी कार्यवाहीला सुरुवात. 55 वर्षाहून अधिक वयाच्या वाहतूक पोलिसांना रस्त्यावर कर्तव्य बजावण्यासाठी तैनात न करण्याचे आदेश, संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पोलीस आयुक्तांना निर्देश. वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना निवडणुकीमध्ये मुंडे बहीण भावानं टाळला संघर्ष, धनंजय मुंडेंनी अर्ज न भरल्यानं उंचावल्या भुया. त्र्यंबकेश्वर मंदिरातील घुसखोरी प्रकरणावरून हिंदू महासंघ आक्रमक, पुरोहित संघ आणि हिंदू संघटनांकडून गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करून नोंदवला निषेध. काही जणांकडून राज्यातील सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न सुरू, संजय राऊतांचा गंभीर आरोप, तर राऊत मुस्लिम लीगचे प्रवक्ते नितेश राणेंचं प्रत्युत्तर. दिल्ली उच्च न्यायालयाचा समीर वानखेडेंना दिलासा, उद्याची CBI चौकशी रोखली, मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश. पंढरपुरात विठ्ठलाच्या VIP दर्शनाला शुल्क आकारण्याची वारकरी संप्रदायाची मागणी, मंदिर समितीला कोट्यवधी रुपयांचं उत्पन्न मिळण्याचा दावा. रत्नागिरीत हापूस सांगत कर्नाटकी आंब्याची विक्री, बागायतदार आणि विक्रेत्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची.